नमस्कार, मी प्रमोद जोपे, क्रिकेट समीक्षक, आपल्या सर्वांचं तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत करतो। आजचा आय पी एलमधला 33वा सामना दुबई स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे। राजस्थान रॉयल्स विरुद्ध आर सी बी 7व्या स्थानावर आहे ते राजस्थान रॉयल्स, तर 3र्या स्थानावर आहे आर सी बी। दोन्ही संघांची तुलना जर का आपण केली तर नक्कीच दोन्ही संघांची फलंदाजी गोलंदाजी अतिशय तगडी आहे, त्यामुळे नक्कीच आज राजस्थान रॉयल्स आर सी बीवर मात करेल असा आमचा अंदाज आहे। राजस्थान रॉयल्सकडून स्टोक्स आणि बटलर यांनी अत्यंत चांगली सुरुवात करून दिलेली होती मागच्या मॅचमध्ये, आजही ती जोडी पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देईल अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे स्मिथ सॅमसन, उत्तप्पा, रियान पराग, राहुल टेबाटिया ह्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल आज राजस्थान रॉयल्सकडून, आणि नक्कीच मागच्या पराभवाचं उत्तर ते आज काढण्याचा प्रयत्न करतील। आज फिरकी गोलंदाज नक्कीच उत्तम कामगिरी करू शकतात दुबईच्या या मैदानावर। श्रेयस गोपाळ, त्याच्यानंतर जोफ्रा आर्चर हे उत्तम गोलंदाज आहेत, त्यामुळं नक्कीच ती एक चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील। आर सी बीचं जर का आपण पाहिलं तर मागचा सामना त्यांनी गमावला होता पंजाबबरोबर, आणि नक्कीच त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील ते राजस्थान रॉयल्सचे खेळाडू। नक्कीच विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पडिकल, फिंच, ए बी डेव्हिलर्स, सुंदर, दुबे, मॉरिस ह्यांच्यावर नक्कीच भिस्त असेल ती आर सी बी संघाची, तर सैनी, चहल, उडाना ह्यांच्यावर भिस्त असेल ती गोलंदाजांची। तर नक्कीच आज दोन्ही संघांची जर का आपण तुलना केली तर मला आज असं वाटतं की 7व्या स्थानावर जरी राजस्थान रॉयल्स असेल तरी आज एक धक्कादायक निकाल ती आर सी बी विरुद्ध नोंद करू शकते, कारण का दुपारच्या होणाऱ्या या सामन्यामध्ये आत्तापर्यंत जर का आपण पाहिलं तर राजस्थान रॉयल्सनं सामने जिंकलेले आहेत, आणि नक्कीच टॉस हा खूप महत्त्वाचा ठरेल। जो संघ टॉस जिंकून 170-180 धावा करेल तर नक्कीच तो सामना जिंकेल असा आमचा अंदाज आहे। तर राजस्थान रॉयल्स आज पारडं भारी आहे असं आम्हाला असं वाटतं। आजचा दुसरा सामना शारजा मैदानावर खेळवण्यात येत आहे, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स। दिल्ली कॅपिटल्स 2र्या स्थानावर आहे तर चेन्नई 6व्या स्थानावर आहे। आज एकंदरीत जर का आपण पाहिलं दोन्ही संघांचं तर आज नक्कीच सी एस के पुन्हा एकदा एक धक्कादायक निकाल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नोंदवू शकतो असा आमचा अंदाज आहे। दिल्ली कॅपिटल्सकडून धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पृथ्वी शॉ, रहाणे, अय्यर, स्टोनिस, आज हेटमायर किंवा अलेक्स कारी ह्यांच्यापैकीतलं एक कोणाला तरी खेळवण्यात येईल अशी शक्यता आहे। रबाडा, अश्विन, अक्षर पटेल, फिरकी गोलंदाज ह्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण का हळूहळू पिच जे आहेत शारजा किंवा दुबईचं हे फिरकी गोलंदाजांना साथ देत आहेत, त्यामुळे फिरकी गोलंदाज आपलं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करतील। दिल्ली कॅपिटल्समध्ये खूप मोठे परत एकदा मी म्हणतो की प्रॉब्लेम सुरू आहेत, ते म्हणजे पंत बाहेर आहे, श्रेयस अय्यर मागच्या मॅचमध्ये थोडा इंज्युअर झाला आहे, त्यामुळं त्यांनाही थोडासा ह्या मॅचमध्ये थोडं प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा नक्कीच चेन्नई सुपर किंग्स घेण्याचा प्रयत्न करेल। तर 6व्या स्थानावर असलेले चेन्नई सुपर किंग्समध्ये डुप्लेसिस, सॅम करन, त्याच्यानंतर वॅटसन, रायडू ह्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत, धोनी सारखा मातब्बर खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे, जाडेजा, त्यानंतर ब्रावो, चावला, चहर ह्यासारखे चांगले गोलंदाज असल्यामुळं आज नक्कीच चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स सारख्या संघावर मात करण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे नक्कीच आजचे दोन्ही सामने हे अत्यंत चांगले होतील। दोन्ही ही मॅचेसमध्ये ज्या टीम्स खेळत आहेत त्या अत्यंत चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज असलेले टीम आहेत, त्यामुळे नक्कीच दोन्हीही मॅचेस अगदी चांगल्या होतील, आणि आपण संध्याकाळी आणि दुपारी हे दोन्ही मॅचेस पाहू आणि त्यानंतर आम्ही ठरवलेले अंदाज खरे निघतात का खोटे निघतात हे आपल्याला कळेल। तर आमचा असा अंदाज आहे की आज पहिली मॅच जी आहे ती राजस्थान रॉयल्स जिंकेल आणि दुसरा सामना जो 7:30 होईल शारजामध्ये तो सामना चेन्नई सुपर किंग्स जिंकेल असा आमचा अंदाज आहे। मॅच संपल्यानंतर आपल्याला नक्की काय आहे ते कळेलच, तोपर्यंत आपण पाहत रहा तरुण भारत न्यूज। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।